तरी देवेंद्र फडणवीस यांना मी भेटलो होतो आणि त्यावेळेला मी कोकण रेल्वेच्या संदर्भामध्ये काही विशेष विषयी बोललो. आमचं त्यांचं परत एकदा बोलणं झालं आणि मला त्यांनी एकदा सांगितलं की एकदा आपण नितीनजीशी पण बोलून घ्या. मी त्या रात्रीच मी नितीन गडकरीजींशी मी त्यांना फोन लावला. त्यांचा ते कुठेतरी बँगलोरला होते आणि त्याच्यावर आल्यावर त्यांनी मला फोन केला. त्यांना मी सांगितलं, म्हटलं मी आत्ताच कोकणामधनं आलो आणि अत्यंत गेले अनेक वर्ष म्हटलं दुरावस्था आहे कोकणच्या रस्त्याची आणि म्हटलं अतिशय कमी वेळामध्ये म्हटलं जर समजा समृद्धी महामार्गासारखा महामार्ग जो होऊ शकतो जो त्याच्यापेक्षा जास्ती लांब आहे तर म्हटलं मग आज 16 वर्ष झाली 15-16 वर्ष झाली म्हटलं कोकणाचा रस्ता होत का नाही आहे आणि म्हटलं तुम्हाला वैयक्तिक लक्ष घातल्याशिवाय तो रस्ता होणार नाही. मग त्यांनी मला सांगितलं की त्याचे 2 कॉन्ट्रॅक्टर पळून गेले वगैरे वगैरे. मी म्हटलं अहो या पण या झाल्या आता सरकारला माहिती असलेल्या गोष्टी, या सबबी काय आपण जनतेला देऊ शकत नाही, लोकांना सांगू शकत नाही, लोकांना रस्ता पाहिजे. आणि आज बघितलं तर लोक सगळेजण हे पुणे मार्गे गोव्याला जातात किंवा कोकणामध्ये उतरतात घाटाच्या मार्गाने. आणि मला असं वाटतं मी त्यांना सांगितलं त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं मी ताबडतोब त्याचं काय करायचं ते बघतो आणि एक आठवड्यानंतर तुम्हाला मी सांगतो की कधी सुरू होईल आणि काय सुरू होईल. एवढी माहिती देण्यासाठीच मी आज तुमच्यापर्यंत आलो. साहेब, ग्रामपंचायती निवडणुकीचे निकाल येत आहेत, मनसेला यश मिळालेलं आहे, ग्रामपंचायती मनसेकडे आलेले आहेत, त्याबद्दल आपली नाही बघ आनंद आहे त्याबद्दल. अजून आकडा वाढेल आणि वाढवत जाऊ.